हेमकुंट साहेब ही जी चढाई आहे ना ही तशी डायरेक्ट अशी वर जाते एकदम. आमच्यातले काही जण खच्चरवर बसून गेलेत आणि मी त्यांचा पेस मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो पण खूप अवघड जातं आहे. बाकीचा ग्रुप मनाली मागून घेऊन येते आणि हा पेस मेंटेन करण्यासाठी मला नवीन मित्र भेटला आहे तो माझी हेल्प करतो आहे. क्यूट आहे ना. सो तो पूर्णपणे मी थांबलो की थांबतोय मी पळायला सुरुवात केली की माझ्यावर पळत येतोय. पाणी आहे ना 0 डिग्री पेक्षा कमी टेम्परेचर याच. रस्त्यामध्ये आपल्याला हे ग्लेशियर सुद्धा येतं. सो मी जे मगाशी म्हटलो ना खूप थंड पाणी असते ते या ग्लेशियर मधून ते पाणी खाली येत असत. आता हेमकुंट साहेबच्या चढाईमध्ये शेवटच्या टप्प्यावर आम्ही आलो आहे आणि इथं 2 रस्ते आहेत. एक शिडीनी रस्ता केलेला आहे की जिथून तुम्ही वर जाऊ शकता आणि गंतवंत चालत आलेलो अशी एक पायवाट बनवली. ही थोडी लॉंग कट आहे. खूप जणांनी सांगितलं मला की शिडीच्या रस्त्याने जाऊ नका तुम्हाला हाय अल्टिट्यूड आहे थोडासा त्रास होऊ शकतो. बट मी शिडीनीच चाललो आहे त्यावर. सो ॲट लास्ट सकाळी 7:30 मी गांगरीहून सुरुवात केली आणि 10:30 शार्प मी हेमकुंट साहेबलावर पोहोचलो. ही शिड्यांची खूप अवघड वाट होती. इथं ऑक्सिजन लेवल खूप कमी त्याच्याशी स्ट्रगल करत होतो. आज मला सुद्धा खूप जाणवत होतं की थकणं काय म्हणतात. पण ज्या क्षणाला मी कमान बघितलं ना माझ्या चेहऱ्यावर हसू खूप येत आहे, आनंद खूप होतोय आणि एक खूप वेगळ्या अचीवमेंटची फील होती. सो इथं हेमकुंट साहेबला गुरुद्वारा आहे, समोर एक लेक आहे आणि लक्ष्मण मंदिर सुद्धा आहे. राईट नाव खूप दुःख आहे इथं पण या दोघी जणी आल्या होत्या ना पहिली, यांनी गुरुद्वारा पण क्लिअर बघितला, यांनी ती लेक सुद्धा पूर्णपणे तो कुंड तो सुद्धा पूर्ण बघितला कारण त्यावेळेला दुःख नव्हतं. असं म्हणतात की तो जो कुंड आहे तिथं रोज सकाळी देव आंघोळीला येतात. ही देवभूमी आहे ना. सो सगळं रिलेटेड टू देवांशीच आहे इथं. आणि हा गुरुद्वारा हेमकुंट साहेबला या लेकच्या बाजूलाच लक्ष्मणांचं मंदिर आहे आणि लक्ष्मणाने इथे तपश्चर्या केली होती आणि त्यामुळे त्यांचं मंदिर इथं आहे. सो इथं त्यांना लोकपाल लक्ष्मण असं म्हटलं जातं. तासाची अवघड चढाई करत आम्ही हेमकुंट साहेबवर ज्या वेळेला आलो त्यावेळेला इथं जे काही बघायचं होतं ऍक्च्युली इथं खूप दुःख आहे. एक अचीवमेंटचं फील तर नक्की येतं पण या धुक्यामध्ये इथं एक लेक आहे जिथं पाणी मला इथं दिसतंय की खूप क्रिस्टल क्लिअर आहे. श्री लक्ष्मणांचं इथं मंदिर आहे, त्यांनी इथं समाधी त्यांनी इथं साधना केली होती. आणि ॲक्च्युली खरं तर बघितलं ना तर या लेकच्या इथं आजूबाजूला अशी मोठी मोठी डोंगरं आहेत आणि ते सगळे बर्फाच्छादित डोंगरं आहेत. इथे ग्लेशियरसुद्धा आहे आणि त्याची संपूर्ण आपण म्हणू शकतो एक रिफ्लेक्शन या पाण्यामध्ये पडत असतं. माझ्या आधी इथं प्रियंका आणि स्नेहल दोघीजणी आल्या होत्या तर त्या खेचरवर आल्या होत्या, जवळपास 1 तास आधी आल्या होत्या आणि काही क्षणांसाठी हा परिसर धुक्यानी पूर्ण धुकईतला निघून गेलं होतं आणि त्यावेळेला या दोघींनी काही इथले शॉर्ट्स घेतले. सो या व्हिडिओच्या एंडला मी आता ते शॉर्ट्स तुम्हाला दाखवणार आहे. सो काहीतरी खूप मोठी गोष्ट मी मिस केली आहे इथे, ठीक आहे, पण त्या दोघींनी मला व्हिडिओमध्ये तरी ते दाखवलं आहे आणि
इथं येण्याचा सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक उद्देश म्हणजे इथल्या व्हाईब्स. इतकी ऊर्जा आहे इथं. टेम्परेचर आत्ता जर बघितलं तर 0 degree पेक्षा कमी आहे. ऑलमोस्ट -2 किंवा -3 टेम्परेचर असेल. हात असे गोठल्यासारखे फील होत आहेत. थकून आल्यामुळं घामसुद्धा येतोय आणि त्याचबरोबर थंडीसुद्धा येतोय. केसांवर असे आपण म्हणतो ना असे हिमकण जमायला सुरुवात झाली आहे. बट हे सगळं असून सुद्धा प्रचंड ऊर्जा जाणवते आणि एनर्जी जाणवते. हा ट्रेक खरंच सफल झाला. मी तुम्हाला आता ते शॉर्ट्स दाखवतो जे त्या दोघींनी इथं शूट केले. एकोंकार सत्नाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभम गुरु प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक हो से भी सच सोचे सोच न होवई जे सोची लखवार चुप्पै चुप न होवई जे लाए रहा लवतार पुखिया पुख न उतरी